थिएटर सोबतच आता मराठी रंगभूमी सुद्धा लॉकडाऊन नंतर जोमाने सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अनेक सुपरहिट मराठी नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर आता नवीन कोणती नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. लवकरच एकदंत क्रिएशन्स या नाट्य निर्मिती संस्थेचं मी स्वरा आणि ते दोघं हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री रश्मी अनपट यांनी सोशल मीडियावर या नाटकाचं पोस्टर शेअर केलं, त्यामुळे सुयश आणि रश्मी या नाटकात दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यासोबतच अभिनेत्री निवेदिता सराफ सुद्धा या नाटकात असल्याची चर्चा आहे. निवेदिता सराफ, रश्मी आणि सुयश यांनी या पोस्टरला काहीतरी खूप एक्साइटिंग, लवकरच घेऊन येतोय अशा अर्थाचं कॅप्शन दिलंय. सोशल मीडियावर त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलं. स्ट्रॉबेरी या नाटकानंतर बऱ्याच काळाने सुयश एका नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयश आणि रश्मी व्यतिरिक्त आणखी कोणत्या कलाकारांच्या भूमिका या नाटकात असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असेल हे नक्की. या नाटकाच्या नावावरूनच हे नाटक एखादं कौटुंबिक नाटक असावं असा अंदाज आहे. मी स्वरा आणि ते दोघं हे नवीन नाटक पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.